सचिन भैया पवार हो बोलतोय. हो का धाराशिव जिल्हा उपाध्यक्ष ना टायगर ग्रुपचे. हो भाई मी 4-5 दिवस झाले तुमचा नंबर ढूंढतोय. एक काम होतं बरं का, हा बोला, काय विषय मला? म्हणलं काय झालं माहिती का, 2 वर्षापूर्वी माझ्या मावस बहिणीचं लग्न झालंय. मावस बहिणीचं? बर, काय नाव मावस बहिणीचं? मावस बहिणीचं नाव आहे स्वाती, पूर्ण नाव? स्वाती खैरनार. बर, तुझं? माझं नाव राजू, पूर्ण नाव तुझं? राजू बोंबली. बर, काय विषय? हा तो विषय काय माहिती का, 2 वर्षापूर्वी लग्न झालंय. तर ती राहते बघा, म्हणजे राहते सटाण्यात, सटाणा तालुक्यामध्ये डोगरेज गावामध्ये. आणि तिला तिला दिल तर नाशिक मध्ये अंबड आहे ना, बर. तर तिथं त्या आपल्या पाथर्डी फाट्यावर. हा तर 2 वर्षापूर्वी लग्न झालतं, तर त्या मुलानं काय केलतं की समजा दुसऱ्याची प्रॉपर्टी दाखवली, दुसऱ्याची प्रॉपर्टी दाखवून लग्न केलतं तिला त्या पोरीला. म्हणजे आम्हाला दुसरा मावस भाऊ नाही आणि दुसरी मावस बहीण सुद्धा नाही आणि त्या पोरीला वडील सुद्धा नाही. बर. हा तर मग ते तिच्या आईनं लग्न करून दिलं, म्हणजे आमच्या मावशीनं. बर. आणि मग लग्न होऊन आता झाली 2 वर्ष. तर मग लग्नाच्या बाद 15 दिवसांना तिला कळालं की आपल्या घरी म्हणजे काहीच नाही आहे ना, जी प्रॉपर्टी दाखवली ती लोकांचीच आहे. मग आमच्या मामीनं आहे ना काय केलं, तिच्या अंगावर जे काही सोनं घातलं होतं ना, तर मग ते काय करायचं, 15 लग्नाच्या बाद 15-20 दिवसांनी ते सोनं बे ते म्हणत होतं मला द्या, त्याचे काय ते कायचे हप्ते बिप्ते फेडायचे कायचे हॉटेलच्या उधारी काहीतरी असेल. तर मग ही ना काही दिलं नाही, हिला त्रास करू लागला. नंतर मग ती जास्तीत जास्त 15-20 दिवस तिथं राहिली लग्नाच्या बाद. मग नंतर आली घरी, मग परत ती म्हणली मला नाही जायचं म्हणली. मग अशा अशात आता हे 1-1.5 वर्ष त्याच्यातून निघून गेलं. मग त्यांनी काय केलं, आता माग मला वाटतं डिसेंबर ऑक्टोबर डिसेंबर मध्ये मग हे केलं, कोर्टात केस केली आमच्या ताईनं. त्यांनी कोर्टात केस केली, त्याच्यानंतर 2 तारखे आता होऊन गेल्यात, केस केलती. नेटवर्क मध्ये बोलतो, नेटवर्क मध्ये आहे ना. बोल आता. तर मग 2 तारखे होऊन गेल्या त्याच्यानंतर. बर. तर तो काय करतोय, रिस्पॉन्स बी देत नाही केसला, म्हणजे कोर्टात बी येत नाही. आणि ती म्हणते ना मला डिवोर्स दे, तर तुम्ही डिवोर्स देणार नाही, तुला तुझी लाईफ बरबाद करणार म्हणून. बर. बहीण काय म्हणते? बहीण म्हणते मला डिवोर्स पाहिजे. तर तो म्हणतो मी डिवोर्स देणार नाही, तुझे अख्खी लाईफ बरबाद करणार. आणि ती करते एमपीएससीची तयारी करते, तर तिचे सगळे डॉक्युमेंट वगैरे तिकडेच आहेत. तर ती 1.5 वर्षापासून तिकडे गेलीच नाही, त्यामुळे ते सगळे डॉक्युमेंट पण तिकडेच अडकलेले. हा तर ते कसं आहे, हे बोलत नाहीत काय नाही ते कुण्या करा. मी सुद्धा टायगर ग्रुपचंच काम करतो बर. इंदापूर तालुक्यात. तर मी त्याला 1-2 वेळेस फोन लावला होता, तर त्याला मी सांगितलं मी टायगर ग्रुप मधून बोलतोय, तर त्यांना नुसतं तेवढं ऐकलं की लगेच काय करतोय फोन कट करतोय. मग मी म्हणलं आता हे काय आपल्याला तर काही जमणार नाही. मग मी बऱ्याच जणांना हे केलं, म्हणजे बऱ्याच जणांकडून नंबर काढण्याचा प्रयत्न केला तुमचा, पण मला तुमचा नंबर एक आहे माझ्याकडे 712 शेवटीचा, पण तो फोनच लागत नाही. मी तुम्हाला इंस्टाग्रामला मेसेज केला, फेसबुकला मेसेज केला, तुमच्या त्या 712 त्या नंबरवर मेसेज केलाय की तुमचा फोन लागत नाही. तुम्हाला एकदा कमेंट पण केलती मी, आता तुम्ही याला गेलते ना शिर्डीला काल परवा, तर तिथं कमेंट पण केलते की भाऊ भैयासाहेब तुमचा नंबरच लागत, म्हणजे फोनच लागत नाही म्हणून. मग आता ते आपले माने आहे ना वाघोलीचे काका माने, मग त्यांच्याकडून नंबर घेतला. तर मग काय करावं लागेल त्याला. डॉक्युमेंट कुठलं पाहिजे म्हणलं तू? तिचे डॉक्युमेंट आहेत तिकडे सगळे. तिथे काय नांदायला जात नाही मग तुझी बहीण का? नाही नाही जातच नाही ना ती, कारण की ती म्हणली मग नकोच म्हणली मला, कारण काय तिकडे गेलं की त्रास करतेत, त्यामुळे मग ती म्हणली नको म्हणजे मला जायचं नाही म्हणजे नांदायला, त्यामुळे ती गेलीच नाही. मग ती म्हणते आता डिवोर्स पाहिजे. मग त्यांनी केस सुद्धा केलेली यांनी, पण तो केस म्हणजे तारखेला सुद्धा येत नाही.
आता 2 तारीख येऊन गेल्यात, आता 3री तारीख येईलच आता. आणि ते भाऊजीने का बरं नांदत नाही? ते तुझं भाऊजी का बरं नांदत नाही ना? ते म्हणजे ही का नांदत नाही माहिती का, कारण की ही काय म्हणते, आता जे मध्यस्थी करणार असतात ना लग्नात, त्यांना काय केलं, त्यांनी दुसरी म्हणजे लोकांची प्रॉपर्टी दाखवली आणि म्हणजे फसवून लग्न केलं. बर हां, तर मग ही म्हणते आपली तर काहीच नाही, काय हे करायचं, म्हणून ती म्हणते नको. त्यावेळेस चौकशी नाही केली का? नाही, आता लगेच लग्न झालं ना 8-15 दिवसात. हां, मग त्याच्यामुळे मग काय चौकशी केलीच नाही. बर काय का तुझी बहीण घेऊ का? नाही, कॉलवर घेऊ का, हा कॉलवर घेऊ का. आता तू कुठे आहे मग? मी इकडं, मी दुसरीकडे, ती दुसरीकडे, कुठे दुसरीकडे? मी इंदापूरपाशी. बर घेऊ का कॉल, हा कॉलवर घेऊ का म्हणलं. हॅलो हा हॅलो हॅलो. हा हॅलो हा दादा, जय शिवराय म्हटलं. हॅलो. हा बोला बोला, येतोय आवाज? हा, आवाज येतोय का म्हटलं माझं. हा येतो. हा दादा, म्हटलं माझं लग्न झालं होतं, म्हटलं दादा बोलत असेल ना तसं तुम्हाला कल्पना दिलीच हो, असेल बोला ना. बोला, तुम्ही बोला. हा तर दादा, माझं लग्न 24 जुलै 2022 ला लग्न झालं होतं, तर मला वडील पण नाही, भाऊ पण नाही, बहीण पण नाही, कोणी नाही, फक्त मम्मी होती ना. तर मग समोरच्या व्यक्तींनी आमच्या सोबत खूप म्हणजे खूप मोठी फसवणूक केलेली, म्हणजे जसं की लोकांची सर्व प्रॉपर्टी लोकांची दाखवून तर ती स्वतःची सांगितली, बर आणि प्लस त्यांनी आणि मला माझ्या मम्मीकडून पैसे आणायला लावायचे, प्लस माझ्या मम्मीने मला लग्नाचे 15 तोळे सोनं दिलं होतं, परत माझं सोनं, माझं सोनं पण त्यांच्याकडेच आहे, माझं सोनं वगैरे घ्यायचं, बरं सांगायचं तुझ्या मम्मीला कॉल करायचं नाही, तुझ्या मम्मीला बोलायचं नाही, तुझ्या मम्मीला सोडून द्यायचं, म्हणजे तो ऍक्च्युली मम्मीला सोडायला सांगत होता. आणि परत जर काही वस्तू वगैरे मी दिल्या नाही ना त्याला, जसं की सोनं वगैरे, तर मला मारायचा तो. तर बर, मग नाव काय, काय नाव काय तुमचं? माझं का साक्षी ठरणार आहे माझं. अच्छा, आणि मिस्टरचं नाव? जयवंत निकम. बर बोला बोला. हा तर मग माझं लग्न झाले होते दादा, मी फक्त 10-15 दिवस त्याच्याकडे गेलेली आहे, आणि त्याच्यानंतर जशी परत आली ना तशी मी माझ्या आईकडेच आहे तेव्हापासून. बर तेव्हापासून मी माझ्या मम्मीकडेच आहे. हा तर मग आम्हाला मिटून वगैरे घ्यायचं होतं दादा, मला त्याच्यासोबत जायचं पण नाही, त्याच्यासोबत राहायचं पण नाहीये. आता मिस्टर का नांदत नाही का तुम्हाला? तो नांदायला तयार आहे पण मला जायचं नाही त्याच्याकडे, कारण त्याच्याकडे काहीच नाही, तो एकदम पूर्णपणे त्याने सध्या माझी फसवणूक केलेली आहे. काय म्हणून फसवणूक केलेली? त्याच्याकडे दुसऱ्याची लोकांची सगळी लोकांची प्रॉपर्टी सांगून स्वतःची प्रॉपर्टी असं दाखवलं ना दादा, त्यांनी पैशाची मागणी करायची, माझं सोनं घ्यायचं, मोडायचं, बँकेत ठेवायचं, हॉटेलची बिलं भरायचे, दुकानांची बिलं भरायचे माझं सोनं मोडून. बर हा मग ते आम्हाला बाहेरून कळलं, तरी करायची नियत पण नाही, कपॅसिटी पण नाही करायची, जेणेकरून तर तो काम करून मला व्यवस्थित खाऊ घालायचं, एवढं पण नाही त्याच. आम्ही ती पण त्याला त्रास दिला होता की तुझ्याकडे नाही, आमच्याकडे जमीन वगैरे आहे बुवा, आता काम वगैरे कर तरी, ते पण नाही सांग, म्हणजे तो ते पण जमत नाही त्याला. 7 एकर तो म्हणे आमची 7 एकर जमीन आहे, 7 एकर म्हणजे 7 बिघे पण नाहीये, गुंठा का बिघा आहे, गुंठे बी नाही, बिघे बी नाही, काहीच जमीनच नाही त्याला. बर आता मिस्टर कुठे असतो? ते नाशिकला असत दादा, पाथर्डी फाट्याला. नाशिकला पाथर्डी फाट्याला का? हा काय काम करतो तो? गॅस गिझरचे दुकान होते. बर हो, माझा तुम्हाला काय मदत पाहिजे? मला माझं त्याच्या घरात माझे सामान अडकलेलं आहे दादा, आणि माझे मेन प्रॉब्लेम म्हणजे माझं वोटिंग कार्ड आहे, पॅन कार्ड आहे, आधार कार्ड आहे, माझे 2-3 डॉक्युमेंट बाकी त्याच्या घरी राहिलेले.
जसं की माझे खर्च तिकीट वगैरे आहेत ना. बर, मग आई वडील काय म्हणतात तुमचे? मला वडील नाही ना, मम्मीच आहे फक्त. बोलतात का मम्मी सोबत? द्या तुमच्या आईला. आई धर ग बोल ग, ते दादा बोलतय. हॅलो. हॅलो. हा, तेवढंच म्हटलं दादा, आमचं ते सामायण आहे ना, तिचे तिच्या त्या वस्तू ते सगळं काढून घ्यायला पाहिजे. नाव काय काय तुमचं? माझं नाव लताबाई रामदास. तिचं का? माझं साक्षी रामदास. तुमचं? 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 माझं लताबाई रामदास. बरं, ठीक आहे. आता मुलीला तर डायरेक्ट नांदायचे म्हणते, नांदायचे नाही म्हणून सांगते. तर काही गोष्टी गोष्टी होत असतात मागं पुढे, पण आयुष्याची गोष्ट तुम्हाला तर माहितीच आहे का कसं असतं. तुम्हाला समज, तुम्ही समजदार असेल. समजदार. दोन तीन वेळेस बैठकी पण घेतल्या, कारण त्याची नियत कष्ट करायची नाही. तो आला ना माझ्याकडे पैसे मागतो. माझी पण खूप काही, माझं कुणी नाही असं कष्ट करायला आणि पैसे कमवून त्याला द्यायला. पैसे कशामुळे मागतो? ते उठायचं त्याच्या आईने भावाने, त्याने हॉटेलमध्ये जायचं आणि खायचं, त्या बाईने पार्लर मध्ये जायचं, पार्लरचे बिल भरायचे. आणि आम्ही तद्दम शेतकरी माणसं आहेत, माझ्याकडे काही खूप जास्त जमीन नाहीये. 2 एकर जमीन आहे, तिच्यात मी काय खायचं आणि पोरीला काय द्यायचं. त्यांनी म्हणजे अशी अफवा उठून दिली होती, त्यांच्याकडे कर्ज झालेलं आहे त्यांचं, कारण जमीन नाही आहे, राहायला घर नाही आहे, आई शाराम भरपूर आहे त्यांच्याकडे, कष्ट करायची नियत नाहीये. लग्न लग्न कोणाकडे झाले? तुमच्याकडे झाले का त्यांच्याकडे झाले? मी केलं सगळं लग्न. कधी? ते 24 जुलै 2022 मध्ये. 24 जुलै 2022 ला. हो, मी म्हणजे एकटी मुलगी म्हणून खूप लग्न, म्हणजे एकदम भारी लग्न केलं. लॉन्स मध्ये लग्न केलं, परत सगळं त्याच्या हौस मौस, त्याला दागदागिने दिलेत, त्याला चैन करून दिली, अंगठी करून दिली. ती मोडून खाऊन गेला आधी अंगठी चैन, परत मग पोरीचे दागिने नरवळ आले ते. मग म्हणे तुझं हे शॉर्ट घंटन देई म्हणे. कशाला म्हणे? ते कने आपल्याला बँकेत ठेवायचंय ना असं आहे, सोडून देऊन ते. पण ती फसली. परत मोठी माळ होती ही माळ पण दे. मीने मला कॉल केला, आई म्हणे बाई म्हटलं माझ्याकडून बी 2 लाख रुपये घेऊन गेले, तुझे दागिने मोडून खाऊन जातील, उद्या परवा ते तुला रस्त्यावर आणतील. कारण कष्ट करायची नियत राहिली ना दादा, मला शून्यात नाही विश्व उपलब्ध करतं, पण त्यांची काम करायची नियतच नाहीये असे. त्याच्यामुळे आहे ना आपल्याला म्हणजे फक्त मोडून घ्यायचं गरजेचं आहे बा असं विषय आहे. मग त्याच्यामुळे तुमचं जावायचं म्हणणं काय आता? ते जावायचं म्हणणं काय? तुझी जिंदगी बरबाद करेल, तुला असंच असंच हे करेल बा असं म्हणणं आहे त्यांच. तू इथून आण बा आणि आम्हाला खायला घाल. नाही शक्य दादा एवढं आयुष्यभर त्याला आणि त्याच्या आईला आणि पोचणं. आज माझं मला पडून गेलेलं आहे, त्यांना कुठून पोचू असा विषय. त्याच्यामुळे जिथे काम काही करत नाही का? नाही, काम नाही करतो. गॅस गिजाचं दुकान आम्हाला एचपीची एजन्सी सांगितली. गॅसच्या पाईपलाईन करतो मी. बिल्डिंगांवर गॅस सप्लाय करतात ना, त्या पाईपलाईन द्वारे ते काम करतो बो आम्ही. प त्याच्याकडे काही एक नाहीये. दाखवलं त्याने दुसऱ्याचं घर दाखवून दिलं. म्हटलं ते डॉक्युमेंट दाखव तू. तो बोलला आता घेतलं ते 3 मालकांची खरेदी आहे ती. त्याने घेतलं त्याने घेतलं, दीपावलीला माझ्या नावावर होईल ते. असं लबाड बोलला तू, सगळं सगळं लबाड बोलून फसवणूक केली. त्याच त्याने जर काही कष्ट केला असता ना, जाऊ द्या मर द्या, काही कर्तबगारी गरजेचे असते, माणसाला प्रॉपर्टी काही याची नसते. पण तो पोरीला व्यवस्थित खाऊ बी घालणार नाही आणि पोरीला सांभाळणार बी नाही असा विषय. त्याच्यामुळे काही शक्यच नाही. तो वागवेल आणि पोरगी हे करेल. गेली तशी मारजोड कर, तुझ्या आईकडून पैसे आण. तरी मी 2 लाख रुपये दिले त्याला सुरुवातीला दादा. आणि तिने याच्यात पैसे अटकलेले. मार्केट मार्केट असं बायांचं मार्केट उठलं. मार्केट मार्केट नाही, त्या बाईचं पार्लर घरचं खात नव्हते ते. तर बाहेरून आणायचं ते आईस करायची, हॉटेलचं खायचं. चांगल्या लोकांना परवडत नाही, 3 पट लोकांना काय परवडेल हॉटेलचं खायचं. अशी परिस्थिती आहे त्यांची. मी पुष्कळ म्हणजे 1-2 वेळेस बैठक बसवली. बैठकीत पण त्याला सांगितलं, अरे बाबा तू तिकडे नको राहू वाटल्याशी, इकडे ये. तुला इकडे काहीतरी तुझी सेटिंग लावते मी, माझ्या पुतण्यांना त्यांना काहीतरी सांगून काहीतरी तुला करायला सांगते. हां, ती बाई इतकी अनपड आहे ना, ती बोलली माझा एक राग्या आणि माझा एक वग्या आणि ये तुझ्याकडे
कशाला पाठवू, एकदम अनपड सारखी ती बोलणं ती भाषेली. अगं बाई म्हटलं तुझे आहेत ना तुझ्या जवळ, नको मला तुझे तुझे पोर. ठीक आहे, तुम्हाला काय मदत पाहिजे माझ्याकडून? आम्हाला मदत तुम्हाला सांगतो दादा, आता डायरेक्ट दिवस पाहिजे. तू काय म्हणतोय? तू मुलगा काय म्हणतो तुमचा जावई? काय झालं? जावई काय म्हणतो तुमचं? जावायचं म्हणतोय, परंतु ताईच असं म्हणणं आहे की मला तिकडे जायचं नाही, मला तिथे राहायचं नाही, मला फक्त दिवस. थांबतो थांबतो काकू. तू मुलगा काय म्हणतोय? तू मुलगा काय म्हणतोय? म्हणतो तो मुलगा काय, तेच ना मग तुला असंच मारेल मी सळन सळून. बर मग त्याला नांदलोय बट ठीक आहे, तुमच्या मुलीला नांदायचं नाही. तुमचं म्हणणं काय? आमचं म्हणणं हाच विषय ना दादा, त्याची कर्तबगारी नाहीये. कुठं राहील ती मुलगी, काय करेल ते तुम्हाला विचारतो. काय काढायचं मार्ग याच्यामध्ये? काय झालं मार्ग, तुम्हाला काय काढून द्यायचं, तुम्हाला काय मदत करायची ते सांगा. आमचं सामायण आहे ना तिथं, लग्नाच्या वस्तू दिलेल्या, त्या वस्तू तू विकून खाऊन जाईल. त्या वस्तू आम्हाला आज जरुरीच्या आहे, त्या काढायचं. आणि जसं तुमच्या पद्धतीने मिटवता येईल ना तेवढं आमचं मिटवून द्या. बरं ठीक आहे चालेल, काय हरकत नाही. ए बाळा हॅलो, त्याचं नाव आणि नंबर मला सेंड कर. बरं बरं ठीक आहे. हॅलो हॅलो, बोला ना. गॅस पाहिजे मला, गॅस टाकी. गॅस टाकी? हा. कोणती? जयवंतराव बोलतो ना. हो बोला ना. सचिन भैया पवार बोलतोय, टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य. टायगर ग्रुप? हा टायगर ग्रुप. माझ्याकडे कम्प्लेंट आली आहे, त्याच्याबद्दल तुम्हाला मी मुद्दाम सांगितलो टाकी पाहिजे म्हणून. तुमच्या बायकोची कंप्लेंट आली माझ्याकडे सोरांगी. हे बघा दादा, अजून पण चालू आहे केस पिटिशन मध्ये, तिकडून पोलीस डिपार्टमेंटच काम करतोय मी. मला थोडस माहिती द्या मला. कसली माहिती पाहिजे तुम्हाला? काय विषय त्यांचं? त्यांनी म्हणतात की घरामध्ये तुम्ही त्रास करताय त्यांना, तुम्ही त्यांना काय खूपच वेगवेगळं मॅटर. ऑलरेडी भरपूर लोक सांगून ठेवले आहे मी गोष्टी, परत मला सांगायची, मला काहीच गरज वाटत नाहीये. परत तुम्ही एक मिनिट, काय म्हणलं तुम्ही? ऑलरेडी ऑलरेडी भरपूर ठीक, भरपूर जणांनी सांगितलं आहे. जयवंतराव तुला मी काय बोलतोय कळतंय का? भाऊ ऐकून घे भाऊ, मी काय म्हणतोय ऐकून तर घे. माझं पहिले ऑलरेडी चालू आहे तुझं पहिले, त्याचं माझं एक काम ग्रुपच्या माध्यमातून आणि याच्या पोलीस डिपार्टमेंटच्या माध्यमातून काम करतोय. माझं पहिले ऐकून तर घे पहिले तू. बरं बोला. तू पहिले तुझंच कारभार भांडवली चालू करायला असतो. हा बोला. हे जे काम करतोय ना मी, सामाजिक आणि पोलीस डिपार्टमेंटचं काम करतोय, याच्यामध्ये तुमच्या बायकोची तुमच्या सासूबाईची कंप्लेंट माझ्याकडे अशी आली की तुम्ही त्यांना त्रास करताय आणि त्यांना नांदायची इच्छा नाही तुमच्याकडे, असं त्यांचं म्हणणं आहे. मग तुम्हाला त्याच्यामध्ये जे कोर्टाचा निर्णय राहील ना भाऊ, मी तो मान्य करून घेईल. ठीक आहे, त्यात तुम्ही काय मध्ये पडू नका. ओके. काय काय? त्यात तुम्ही मध्ये पडू नका म्हटलं. का बरं मध्ये पडू नका? माझं एक म्हणणं होतं की मी पूर्ण भारतभर काम करतोय, राहिली गोष्ट तुमचं म्हणणं काय नांदवायचं आहे काय नांदायचं नाही त्यांना, ते कोर्टाला आणि आमच्या घटना माहिती राहील ते. ठीक आहे, जेव्हा कोर्टामध्ये केस जाईल ना तेव्हा आम्ही पाहून घेऊ काय करायचं काय नाही. आणखी कोर्टामध्ये गेलं नाही म्हणता, आणखी कोर्टामध्ये जाईल म्हणता. मग कोर्टात केस जाऊ दे ना. मग काय? कोर्टात केस जाऊ द्या. मग कोर्टामध्ये जाऊ द्या ना. मग कोर्टाच्या जायच्या अगोदर बाहेर मिटून घ्या ना. कशाला मिटून घ्या? बाहेर प्रयत्न केला आम्ही. ठीक आहे, बाहेर कुठं मिटवायचा प्रयत्न केला तुम्ही? तुम्हाला नाही माहिती दादा अजून, तुम्हाला भरपूर काय माहिती नाही अजून. ठीक आहे, त्यासाठीच म्हणतोय तुम्हाला पण याच्यामध्ये तुमचा पण मार्ग, त्याच्यामध्ये तुमचा पण मार्ग काढून देईल मी. त्यांच्यामध्ये पण मार्ग काढेल तुम्हाला, याच्यामध्ये मानसिक त्रास पण होईल त्यासाठी. एक गोष्टी तुम्हाला बोलतोय मी, मार्ग काढायला आहे ना तिच्या साईडचे भरपूर लोक आहे. ठीक आहे बर. हा मग त्यांना काय करायचं करून द्या. त्यांना जे पटेल ना चांगलं त्यांना ते करू द्या. आणि आमचे जे मोठे आहे ना घरचे ते पाहून घेतील. यात तुम्ही मला काही मध्ये पाडू नका आणि तुम्ही सुद्धा मध्ये पडू नका. नेमकं काय विषय, नेमकं तुमचं काय नांदवायचं नाही का, नेमकं काय विषय मला थोडं माहिती द्यायमध्ये. आता माझ्या मोठ्या घटना माहिती आहे सगळं जे आहे ते. तू नांदवणार, तू बायको केलाय तुम्हाला माहिती आहे ना, असं नाही. आता बायको मी केली ना ते सगळ्यांना माहिती आहे. बरोबर. आणि चुकी कोणाची हे पण सगळ्यांना माहिती आहे. नाही नाही, त्याने सांगतात की ते सोरांगी सांगते की बार बार पैसे तुम्ही सासरवाडीच्या लोकांकडून पैसे मागताय, फक्त घरी बसून काम करत नाही, कामच करत नाही. त्यांचं म्हणणं असं आहे. मग ते तुमचं ऐकण्यासाठी मी फोन केलो. येतात दादा ऐकून घ्या. हा मग तुम्हाला माझं म्हणणं नसेल ऐकायचं ना? नाही ऐकायचं, ऐकायचं मला तुमचं म्हणणं ऐकायचं. तर मग तुम्ही बिंदास फोन कट करून द्या. नाही नाही, तुमचं म्हणणं ऐकायचं मला. ऐकून घ्या, मी तुम्हाला एकच सांगतो
की आतापर्यंत एक वर्षामध्ये तुम्ही ना कमीत कमी तुमचा 15-16 नंबर आहे जो मला फोन करताय. नाही 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 माझे पोरं फोन केले, मला टाइम भेटले मी फोन केलं. नाही नाही तुमच्या आधी पण भरपूर लोकांनी मला फोन केले, ते माझे मित्र कंपनी फोन केले ते मला. तुम्हीच नाही, नाही नाही ऐकून घ्या, तुम्हीच नाही, मला कमिशनरनी फोन केलाय, मला पोलीस ऑफिसरनी फोन केलाय, या कुठेसाठी? बरोबर, काय म्हणतोय ऐकून घ्या. सगळ्यांना मी माझ्याकडे होतो ना प्रूफ वगैरे सर, त्यांना दाखवलेलं आहे मी, त्यांनाही पटलेलं की माझं खरं आहे असं. बर, म्हणून तुम्हाला म्हणतो की मला प्रत्येक ठिकाणी मला गोष्ट सांगायचं नाहीये. नाही नाही याच्यामध्ये तुम्ही काय जास्त मनावर मनावर मानसिक घेऊ नका. जयवंतराव जयवंतराव मनावर जास्त दृष्टी घेऊ नका, कारण का माहितीये का, त्याच्यामध्ये तुमचं पण मार्ग निघेल आणि त्यांचं पण मार्ग निघेल, ह्या दृष्टिकोनाने मी मदत करत असतो. मध्यस्थी करणार तुम्ही, तुमचा 15 नंबर मध्यस्थी करणार. मी काय म्हणतोय याच्यामध्ये 15 नंबर असं नाही, माझं माझं रोजच काम आहे, माझ्याकडे 250-300 कॉल असतात रोजचे लोक माझ्याकडे. सांगतोय तुमच्या आधी पण माझे फोन केले ना, मी त्यांना पुढे सांगितलेलं आहे की चुकी कोणाची असं, त्यांना पण खरं पटलेलं आहे. बर बर, जो तुमच्या तुम्हाला माहिती नाही, जे गावातले जे आमदार लोक आहे ना, आमदार लोक आहे ना, ते पण तुमच्या वरती असतील ना, त्यांनी पण सुद्धा मला फोन केला होता या गोष्टीसाठी. बर, माझ्यावरती कोण नाही, ते माझ्यावरती लोकांनी तुम्हाला फोन केले. ऐकून घ्या, मी सोशल मीडियाचं काम करतो आणि भाऊ वगैरे फोन केला नाही तुम्हाला. मी गावातले म्हणतोय, गावातले. कुठल्या गावातले? तिच्या गावातले म्हणा किंवा मग माझ्या गावातले म्हणा. अरे द्या, मी त्याच्या गावामधून बोलत नाही मी. अरे भाऊ तुला कळतं का मी काय म्हणतोय? अरे दादा कळतंय म्हणून तर बोलतोय ना मी. म्हणत नाही मी तुझ्या ऑफिसचं, म्हणत नाही मी जे असतील लोक ते. तुमचं वय किती? एक मिनिट, माझं 30 वय चालू होईल आता. 30 वय का? बरं ठीक आहे दादा, काय हरकत नाही. आता माझं एक म्हणणं आहे की याच्यामध्ये आता नेमकं काय करायचं तुम्हाला? एवढा आता मार्ग जो निघाल ना तो कोर्टाकडून निघाल. आता कोर्टाकडून बाहेर काही मार्ग काढायचीच नाही का? बाहेर मार्ग काढून भरपूर ट्राय केला पण काही निघत नाही मार्ग. जो कोर्टाकडून निघाल तो पातळला मला. ठीक आहे. हॅलो सचिन भाई. हा बोला ना दादा. म्हटलं त्यांनी म्हणतात की भैया तुम्ही ह्या मॅटर मध्ये पडू नका, आम्ही पोलीस स्टेशन काय कोर्टाकडून करून घेणार असं म्हणून सांगतात. काय म्हणतोय तो? हॅलो हॅलो हॅलो. हा बोला ना दादा. आम्ही कोर्टाकडून करून घेणार आहोत असं म्हणून सांगतात. हा दादा विचार सांगायचं की कोर्टातून करून घेणार आहे, पण मग कोर्टाची जाई याला आला का म्हणत तारखेला एखाद्या? एकदा हजर तो हजर पण होत नाही दादा. तो हॅलो हॅलो. हा दादा त्याला म्हणा फांडे काढून ते आधी दाखवण्याचे म्हणा, ते म्हणा मग तू हजर हो म्हणा. कधी कोर्टाकडून करून घेता असं म्हणून सांगतात. तू समज तरी घेतलाय का म्हणा? समज फिरून राहिला बोलायला तयारच नाही. ते लबाड बोलतोय म्हणा, तू तुझी आई जाई होणार नाही म्हणा. कोर्टाचा आदेश आहे म्हणा आम्हाला. कोर्टाचा आदेश झालाच का म्हणा तू? म्हणा असं सांगा ना त्याला. बोलायला तयारच नाही तू. बोलायला तयारच नाही म्हणलो, फोन कट केला तू डायरेक्ट. तिथं जायचं ना मग त्याच्या घरी? त्याच्या घरी जायचं दादा मग पोरांना घेऊन. आम्ही पण येऊ वाटल्यास. हॅलो कुठे असतो? तिथं असते ना नाशकात तो त्याचं घर. नाशिक मध्ये असतो का? हा नाशिक मध्ये कुठे?